तुम्हाला खरं सांगू, आम्ही आमच्या लोकसभा मतदारसंघाच्या कामात इतकं व्यस्त असतो की ज्या गोष्टी घडतही नसतात त्या कधीकधी टेलिव्हिजनवर घडत असतात असं संध्याकाळी घरी गेल्यावर दिसतं. मला आश्चर्यही वाटतं की अनेक काल्पनिक गोष्टीही त्याच्यात असतात, त्याच्यामुळे मी काही फार मनाला लावून त्या बातम्या घेत नाही. एक आमदार दगड मारायची भाषा करत असेल तर मला असं वाटतं लॉ अँड ऑर्डरचा मोठा गंभीर विषय आहे, आणि अशी भाषा तर मला असं वाटतं देशाच्या, कारण का राज्याच्या होम मिनिस्टरकडून काय होईल देवालाच ठाऊक. आपण बघितलं की दादांनी काल एक मुलाखत दिलेली आहे परवा दिवशी, तर त्याच्यामध्ये दादांनी स्वतः सांगितलं की मुख्यमंत्री व्हायला नक्कीच आवडेल. म्हणजे अशा पद्धतीने जी आता जी चर्चा सुरू होती, अचानक दादा गायब झाले, त्याच्यानंतर दादा बीजेपीसोबत जातील आणि त्यांची ही मुलाखत आलेली आणि दादांनी व्यक्त केलेली त्यांची भावना. तुम्हाला खरं सांगू, आम्ही आमच्या लोकसभा मतदारसंघाच्या कामात इतकं व्यस्त असतो की ज्या गोष्टी घडतही नसतात त्या कधीकधी टेलिव्हिजनवर घडत असतात असं संध्याकाळी घरी गेल्यावर दिसतं. मला आश्चर्यही वाटतं की अनेक काल्पनिक गोष्टीही त्याच्यात असतात, त्याच्यामुळे मी काही फार मनाला लावून त्या बातम्या घेत नाही. आणि प्रत्येक वेळेस कोणी काय बोललं त्याला आपण सगळ्यांनीच, जे दादा स्वतःच काल बोलला की आमच्या पक्षाचे स्पोक्सपर्सन आहेत, आपण सगळे मिळून बोलू ना, त्याच्यात कशाला म्हणजे जे गॉसिप चाललेलं आहे आत्ता राज्यामध्ये, राजकारण म्हणजे किंवा समाजकारण म्हणजे गॉसिप नव्हे ते वास्तव आहे. आज राज्यामध्ये जी शेतकऱ्यांची परिस्थिती आहे त्याच्यावर चर्चा होते आहे का? तर होत नाही आहे. आज गारपीट होते अनेक ठिकाणी, तिथे काही चर्चा होत नाही आहे. आज अडचणीत आलेला शेतकरी त्याला मदतीच्या हाताची अतिशय गरज आहे ते कुठेच मला दिसत नाही. दुर्दैवी आहे की राज्यात एवढ्या मोठी आव्हानं आणि अडचणी असताना ज्या पद्धतीने आजकाल सत्तेत असलेले नेते ज्या कॉमेंट्स करतात हे अतिशय दुर्दैवी. मला असं वाटतं आदरणीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी लॉ अँड ऑर्डरचं काय चाललंय, जर सत्तेत असलेला एक आमदार दगड मारायची भाषा करत असेल तर मला असं वाटतं लॉ अँड ऑर्डरचा मोठा गंभीर विषय आहे, आणि अशी भाषा तर मला असं वाटतं देशाच्या, कारण का राज्याच्या होम मिनिस्टरकडून काय होईल देवालाच ठाऊक. अमित शहांकडे हा नक्कीच विषय पार्लमेंटमध्ये संधी मिळेल तेव्हाही वारील, आणि अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत, त्यांच्या निदर्शनात आणून द्यायचं आहे, आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे. कारण का लॉ अँड ऑर्डर, एखादा राज्यातला नेता एखाद्या सभेसाठी जात असेल त्याच्यात गैर काय, आणि त्याच्यावर आम्ही दगड मारू हे सत्तेतला जर आमदार म्हणत असेल तर त्याचा मी जाहीर निषेध करते. महाराष्ट्रात ये गुंडागर्दी नाही चलेगी. काही तुम्हाला राज्याचे गृहमंत्र्यांवर विश्वास राहिला नाही का? वेल, डेटा हॅज टू स्पीक फॉर इट सेल्फ. त्याच्यामुळे अर्थातच मी प्रयत्न पहिला करणार राज्याच्या गृहमंत्र्यांच्या हे निदर्शनात आणून, आणि माझी अपेक्षा आहे की या राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजकारण बाजूला ठेवून, शेवटी हा एक संस्कृतीचा विषय, महाराष्ट्राचे संस्कार नाहीच आहेत दगडफेक करण्याचे. याच सभेला खडसे सुद्धा उपस्थित राहणार आहेत, खरं तर ही शिवसेनेची सभा आहे, मग यापुढे असे सगळे नेते सगळ्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत का राष्ट्रवादीचे? तुम्हाला कळेल असं. महाविकास आघाडीची वेगळी सभा होती आहे त्यावेळेस असतात, पण यावेळेस शिवसेनेच्या सभेला त्याच्यात गैर काय, एखाद्या जर घटक पक्षाने खडसे साहेबांना आमंत्रित केलं असेल तर त्याच्यात वाईट गैर काय, उलट चांगलीच गोष्ट आहे ना, तुम्ही त्याचं स्वागत करायला पाहिजे.